आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अर्पिता, ते कबीर सर ते जेवायला पण नव्हते, कुठे गेले? त्यांचं काम एक म्हणून ते निघून गेले. काही वेळापूर्वी हे घर कसं गजबजलेलं होतं ना, पण असो. युवी, तू आलास ना, सगळं काही छान होणार आहे. युवी, आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही हा, आणि मला तुझ्याकडून कुठलीही कारण नकोय. बघतोयस ना अर्पिताकडे काय अवस्था झाली पोरीची. हो ना, आता कुठे एका धक्क्यात ना सावरली होती, त्यात हा दुसरा धक्का. अहो, तो विषय नको आता. आता माझा युवी आलाय ना, सगळं काही छान होणार आहे. युवी सावरेल सगळ्यांना, या कुटुंबाला आणि अर्पितालाही. अर्पिता, बघतेस ना तुझा युवी परत आलाय, खुश? अर्पिता बाळा, हे बघ, जे काही घडलं त्याचा प्लीज त्रास नको करून घेऊस तू. ऋषी अग, मला फक्त बाळाचं बारसं करायचं होतं. माझी दुसरी कुठलीच अपेक्षा नव्हती सुरेखाकडून. शिवराज, मी खरं सांगतेय, मला फक्त बारसं करायचं होतं रे, दुसरं तिसरं काहीच नव्हतं माझ्या मनात. आणि ती सुरेखा खरं तर ती खूप चांगली आहे. ती हे असं वागेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. अचानक काय झालं तिला काय माहित हे सगळं. अर्पिता, नको तो विषय आता. झालं ना बारसं. अरे सुनबाईंना आत घेऊन जा. चल अर्पिता, आपण आत जाऊया, म्हणजे तू थोड्या वेळ आराम कर. आणि आता इतर कसलाच विचार करू नकोस तू. चल.